हे आहे एलोवेरा, म्हणजे मराठी त्याला आपण कोरफड म्हणतो। ही बाहेरची पाने आहेत आणि ही जी आहेत ही आतली पाने आहेत। ह्या झाडाला आता एक वर्ष झालेले आहे। कोरफडाचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितलेले आहेत, त्यापैकी चार प्रमुख फायदे मी तुम्हाला सांगतो। एक म्हणजे कोरफडाचं जे जेल असतं ते त्वचेवर वापरलं जातं, मग त्वचेचे आजार जे आहेत इसब आहे, पुरळ येणं आणि सनबर्न म्हणजे सूर्यप्रकाश दाहक याच्यावर याचा चांगला उपयोग होतो। दुसरा फायदा आहे दाताचे आरोग्य आणि तिसरा आहे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवणं, हा प्रमुख फायदा आहे। आणि चौथा फायदा आहे हे रेचक म्हणून वापरलं जातं, थोडं कडवट असतं पण याचा उत्तम फायदा रेचक म्हणजे लक्झरी म्हणून होतो। कोरफडातलं जे जेल आहे त्या जेलमध्ये व्हिटॅमिन्स आणि ग्लायकोमोनेन्स असतात आणि हे ग्लायकोमोनेन्स अँटी ऑक्सिडेंट्स आहेत। तर पिवळ्या रंगाचं जे द्रव आहे लॅटेक्स त्यामध्ये असतात अँथ्रोक्विनोन म्हणजे अलॉयन आणि इमोडिन हे अँटी बॅक्टेरियल पदार्थ आणि याच्यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते। हे कोरफडाचं पान आहे आणि इथे पहा हे पिवळ्या रंगाचं द्रव दिसत, हे पिवळ्या रंगाचं द्रव आहे। हे चवीला अतिशय कडू आहे त्यामुळे सगळ्यांना ते जमणार नाही। तर मी आता पुढे हे जे कोरफडाचं पान आहे या पानापासून जेल कसं काढायचं ते दाखवतो। प्रथम हे जे पान आहे हे फ्रेश कापून आणलेलं आहे, हे 10-15 मिनिटं असं उभं असं ठेवून द्या, म्हणजे याच्यातलं जो पिवळा पदार्थ आहे हा पदार्थ बघा आता दिसतो पिवळा पदार्थ, हा पदार्थ जास्तीत जास्त बाहेर येईल म्हणजे तो आता आपण वापरणार नाही। हे जे द्रव आहे हे मेनली लॅक्झेटिव्ह म्हणून वापरलं जातं म्हणजे रेचक म्हणून याचा वापर होतो। हे आहे जेल। आता आपण जे जेल काढलं ते आहे एकदम क्लिअर आहे आणि ते तुम्ही डायरेक्टली असं खाऊ शकता, याला कोणत्या प्रकारची चव नाहीये। जर ते पिवळं द्रव जर निघालं नाही तर थोडं कडवट लागतं, थोडी साखर जर त्यात टाकली तर आपण ते खाऊ शकतो। माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणखी असेच व्हिडिओ पाहिजे असतील
तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।